ओके, या लेक्चरला आपण आपले टॉमचं थर्ड चॅप्टर स्टार्ट करणार आहे, कॅम अँड फॉलोअर. बेसिकली कॅम अँड फॉलोअर काय आहे, तर कॅम फॉलोअर एक डिव्हाइस आहे जे यूज केलं जातं, एक मशीनिंग इलेमेंट्स आहेत बेसिकली ते. कॅम अँड फॉलोअर कधी पण हे पेअर्समध्ये यूज केले जातात. कॅम बेसिकली काय राहतं की कॅम एक रोटेटिंग पार्ट राहतो आणि तो रोटेटिंग पार्ट जसा फिरतो तर त्यानुसार एक नावातच आहे बघा फॉलोअर, तर एक असा डिव्हाइस आहे जो त्याला फॉलो करतो. तर त्याला त्या जोडीला त्या पेअरला काय म्हटलं जातं, कॅम अँड फॉलोअर. तुम्हाला क्लासिफिकेशन ऑफ फॉलोअर्समध्ये एक एक करून मी सगळे फॉलोअर आणि कॅम कॅम तर सेम मी सांगितलं जसं, कॅम तर बस एक रोटेटिंग पार्ट आहे, रोटेटिंग डिव्हाइस आहे. ठीक आहे, तर प्रत्येक टाईपच्या फॉलोअरचं तुम्हाला एक एक अॅनिमेशन मी दाखवेल जेणेकरून तुम्हाला ते क्लिअर होतील. ठीक आहे, सो स्टार्ट करूया आपण कॅम फॉलोअर पासून. तर कॅम काय राहतं, जसं मी तुम्हाला सांगितलं की कॅम काय, कॅम एक रोटेटिंग मशीन इलेमेंट आहे विच गिव्स अ रेसिप्रोकेटिंग ऑर द ऑसिलेटिंग मोशन टू द अनादर इलेमेंट विच इज नोन एज अ फॉलोअर. कॅम काय करतो, फक्त कॅम एक बेसिकली असं काहीतरी राहतं बघा, कॅम एक सिम्पल एक रोटेटिंग डिव्हाइस राहतो जो एखाद्या शाफ्ट वगैरे वर कनेक्ट केलेला राहतो आणि हा कॅम जो आहे तो कंटिन्युअसली रोटेट होत राहतो. ठीक आहे, आणि या कॅमवर असा एखादा डिव्हाइस लावलेला राहतो हा लाईक दिस, हा काय होऊन जातो त्याचा फॉलोअर. कारण कॅम जसा फिरेल त्या पद्धतीने हा फॉलोअर फक्त वर खाली होऊ शकतो. वर खाली झाला म्हणजे हा कोणतं मोशन परफॉर्म करतोय, ऑसिलेटिंग मोशन परफॉर्म करतोय किंवा मागे पुढे होऊ शकतो. ते वेगवेगळ्या टाईपचे फॉलोअर राहतात, ते वेगवेगळ्या पद्धतीने मोशन परफॉर्म करतात, एक तर ऑसिलेट होतात एक तर मागे पुढे होतात. सो रेसिप्रोकेट होत आहे आयदर ऑसिलेट होत आहे, कसंही कन्सिडर करून घ्या. ठीक आहे, सो या पद्धतीचं मोशन जे डिव्हाइस परफॉर्म करताय, एक मशीन इलेमेंट परफॉर्म करतोय, त्याला आपण काय म्हणतो फॉलोअर. आणि तो फॉलोअर आहे कोणाला फॉलो करतो, तो या कॅमच्या प्रोफाईलला. जसा कॅम फिरेल त्या पद्धतीने हा फॉलोअर फिरत असतो. सो कॅम काय, कॅम एक रोटेटिंग मशीन इलेमेंट आहे जो मोशन देतो. कोणत्या टाईपचं मोशन देतो, आयदर तो रेसिप्रोकेट करतो और ऑसिलेट करतो एका दुसऱ्या मशीन इलेमेंटला, ज्या मशीन इलेमेंटला आपण काय म्हणणार आहेत फॉलोअर असं म्हणणार. ठीक आहे, नाव कॅम अँड फॉलोअर मध्ये आपण फर्स्ट चॅप्टर मध्ये पाहिलं होतं की मशीन इलिमेंट्स पासून पेअर बनतात, है ना, कायनामॅटिकल पेअर म्हटलं होतं आपण त्याला. ठीक, तर नाव त्या ज्या पेअर आहे त्याच्या दोन तीन टाईप लिहिले होते पण, हायर पेअर, लोअर पेअर. द लाईन कॉन्टॅक्ट फॉर्म झालं तर आपण त्याला हायर पेअर म्हणायचो. तर या ठिकाणी या कॅम अँड फॉलोअर मध्ये जो कॉन्टॅक्ट फॉर्म होतो दॅट इज अ लाईन कॉन्टॅक्ट फॉर्म होतो. दिसेल तुम्हाला आता अॅनिमेशन ज्या वेळेस मी दाखवेल त्याच्यामध्ये कोणता टाईपचा कॉन्टॅक्ट फॉर्म होतो, लाईन कॉन्टॅक्ट फॉर्म होतो. आणि त्या लाईन कॉन्टॅक्ट जर असेल तर त्या टाईपच्या फॉलोअरला आपण, त्या टाईपच्या पेअरला आपण कोणती पेअर म्हणतो, हायर पेअर म्हणतो. जर एक्झाम ऑब्जेक्टिव्ह झाली म्हणजे ऑनलाईन जर झाली तर असे क्वेश्चन येऊ शकतात की कॅम फॉलोअर हा कोणत्या टाईपची पेअर आहे. सो इट इज अ हायर पेअर. का बरं, कारण त्या ठिकाणी लाईन कॉन्टॅक्ट फॉर्म होतो. मग कॅम काय, कॅम एक सिम्पली एक रोटेटिंग मशीन इलेमेंट आहे जो रोटेट होणार आहे. आणि फॉलोअर काय, त्या रोटेटिंग मशीन इलेमेंट जसा फिरवेल, है ना, तो मशीन इलिमेंट रोटेटिंग मशीन इलिमेंट जसा फिरतोय. रोटेटिंग मशीन इलिमेंट म्हणजेच कोण, कॅम. कॅम जसा फिरतोय कॅमच्या शेपनुसार, कॅमच्या प्रोफाईलनुसार हा फॉलोअर त्याला फॉलो करत असतो. मग कॅम जर असा काही राहिला, ठीक आहे, हा फॉलोअर पण त्यानुसार वर खाली, आता हा भाग येईल तेव्हा कॅम वर चालला जाईल, हा इकडचा भाग येईल असा हा भाग फिरून वरती येतो ना, हा कंटिन्युअसली फिरत राहतो असा. ठीक आहे, तर हा ज्यावेळेस फिरून वर येईल त्यावेळेस तो कॅम फॉलोअर वर खाली होत राहतो. चल, तर मग आता आपण कॅम फॉलोअर एवढं तर कळलंय बेसिकली की सध्या कॅम काय, आपला एक सिम्पल रोटेटिंग मशीन इलिमेंट आहे जो गोल फिरतो. फॉलोअर काय, तो त्या गोल फिरणाऱ्या कॅमचं जसा काही प्रोफाईल असेल, प्रोफाईल म्हणजे त्याचा शेप, जसा काही त्या कॅमचा शेप असेल त्यानुसार तो त्याला फॉलो करत असतो. ठीक आहे, आणि दोघांमध्ये जो कॉन्टॅक्ट फॉर्म होतो तो लाईन कॉन्टॅक्ट होतो, म्हणून आपण त्याला हायर पेअर असं म्हणू शकतो. मग आता आपण स्टार्ट करूया टाईप्स ऑफ फॉलोअर किंवा क्लासिफिकेशन ऑफ फॉलोअर. क्लासिफिकेशन ऑफ फॉलोअर वेगवेगळ्या पद्धतीने केलं जातं. तर त्यामध्ये फर्स्ट टाईप अकॉर्डिंग टू द सर्फेस इन कॉन्टॅक्ट, की त्याचा फॉलोअरचा आणि कॅमचा कसा सर्फेस कॉन्टॅक्टमध्ये आहे त्याच्या अकॉर्डिंग आपण क्लासिफिकेशन करणार आहोत. त्यामध्ये फर्स्ट टाईप ऑफ फॉलोअर आहे नाईफ एज फॉलोअर. नाईफ एज फॉलोअरचं पहिले तुम्ही आता अॅनिमेशन बघा आणि त्यानंतर वन बाय वन या ठिकाणी पॉईंट बघूया.
ओके बघा, आता आपण फर्स्ट टाइप ऑफ आपलं नाईफ एज फॉलोअर स्टार्ट करूया. तुम्हाला नावावरून काहीतरी आयडिया येऊन गेली असेल. आणि हे जे आपण नंबर ऑफ टाईप्स बघणार आहेत फॉलोअरचे, हे सगळे कशाच्या बेसिसवर आहे? अकॉर्डिंग टू बेस ऑन देअर सर्फेसेस इन कॉन्टॅक्ट. कॅम आणि फॉलोअर या दोघांचा सर्फेस एक दुसऱ्यासोबत कशा पद्धतीने कॉन्टॅक्टमध्ये येतोय त्याच्या बेसवर आपण हे टाईप्स केलेले आहेत. नाव जो फर्स्ट टाईप आहे आपला तो आहे नाईफ एज फॉलोअर. नावातच कळतोय थोडं, नाईफ म्हणजे काय? चाकू. एज म्हणजे काय राहतं? टोक. फॉलोअर असा फॉलोअर की ज्याचा एज किंवा ज्याचा टोक जे राहील ते कसं राहील? चाकू सारखं राहील, नाईफच्या एज सारखं राहील, म्हणजे टोकदार राहील. बघा आता सांगितलं काय, तुम्ही अॅनिमेशन पाहिलेलंच आहे, तर नाईफ एज फॉलोअर मध्ये काय सांगितलंय की वेन द कंटेनिंग एंड ऑफ द फॉलोअर, सॉरी कंटेनिंग म्हणतोय मी, वेन द कॉन्टॅक्टिंग एंड ऑफ द फॉलोअर हॅज अ शार्प नाईफ एज. ज्या वेळेस जो काही फॉलोअरचा कॉन्टॅक्टिंग एज राहील ना, आता हा इथं कॅम्प तुम्ही बघितलंय, हा कॅम्प हा त्याचा फॉलोअर आहे, तर हा फॉलोअरचा जो एंड आहे, जो एज आहे, जो कॅम्पच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतोय लाईक दिस, हा फॉलोअरचा हा एंड जो या कॅम्पच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतोय, तो एजचा शेप हा कसा आहे? एका नाईफ सारखा आहे, किंवा नाईफच्या एज सारखा त्या फॉलोअरचा एज आहे, जो असा एज जो कॅम्पच्या कॉन्टॅक्ट मध्ये येणार आहे. ठीक आहे, म्हणून अशा टाईपच्या फॉलोअरला आपण नाईफ एज फॉलोअर असं म्हणत असतो. काय सांगितलंय? वेन द कॉन्टॅक्टिंग एंड ऑफ द फॉलोअर हॅज अ शार्प नाईफ एज. ज्या वेळेस एखाद्या फॉलोअरचा कॉन्टॅक्टिंग एंड, कोणता कॉन्टॅक्टिंग एंड? जो कॅम्पच्या कॉन्टॅक्ट मध्ये येणार आहे, ज्याचा जर कॉन्टॅक्ट एंड शार्प नाईफ सारखा असेल, नाईफ एज सारखा असेल, तर त्याला आपण नाईफ एज फॉलोअर असं म्हणणार आहे. नेक्स्ट पॉइंट, जर तुम्हाला थेरी पण विचारली जाते जर रिटर्न एक्झाम झाली तर, हे थेरी विचारतात, हे बेस टाईप्स ऑफ फॉलोअर मध्ये क्लासिफिकेशन ऑफ फॉलोअर विचारतात बऱ्याच वेळेस. हा तर हे लक्षात ठेवायचे सगळे टाइप्स आणि त्यांचे पॉईंट्स पण, म्हणून मी पॉईंट वाईज लिहून दिले, दोन दोन तीन तीन पॉईंट इनफ होतात. हा नाईफ एज फॉलोअर काय डेफिनेशन लिहून घेतली. त्यानंतर या ठिकाणी जे मोशन होणार आहे, आता हा कॅम्प रोटेट होत राहील, तुम्ही बघितलं ऑलरेडी कॅम्प रोटेट होतो, त्याच्यानुसार हा फॉलोअर जो आहे तो कॅम्पच्या प्रोफाईलच्या शेपच्या अकॉर्डिंग फक्त वर खाली होतो. आणि हा जो कॅम्पचा एज आहे, हा सॉरी कॅम्पचा एज म्हणतोय मी, फॉलोअरचा जो एज आहे, दिस एज हा कॅम्पच्या कंटिन्युअस कॉन्टॅक्ट मध्ये राहतो, कंटिन्युअस टच मध्ये राहतो, म्हणजे हा लाईन कॉन्टॅक्ट होतो कंटिन्युअसली. असं म्हणू शकतात तुम्ही की हा कॅम्प जसा रोटेट होतो तर हा फॉलोअर त्याच्यावर फक्त स्लाइड होतोय, त्यामुळे फॉलोअर आणि कॅम्प यांच्यामध्ये जे मोशन आहे ते कोणतं आहे? स्लाइडिंग मोशन आहे. सो द स्लाइडिंग मोशन इज टेक्स प्लेस बिटवीन द कॅम्प अँड द फॉलोअर कॉन्टॅक्टिंग सर्फेसेस. सो जी काही कॉन्टॅक्टिंग सर्फेस आहे बिटवीन द फॉलोअर अँड द कॅम्प, त्यांच्यामध्ये कोणतं मोशन होत आहे? स्लाइडिंग मोशन होत आहे. अँड देअर फोर, व्यवस्थित ऐका आपण, इथून महत्वाचा पॉईंट आहे की कॅम्प आणि फॉलोअर यांच्या कॉन्टॅक्टिंग सर्फेस मध्ये स्लाइडिंग मोशन होतं. या ठिकाणी जो फॉलोअर आहे त्याचा शेप जर नाईफ एजचा आहे, देअर फोर या ठिकाणी होणार काय की अशा टाईपचा फॉलोअर जो राहतो तो कॅम्पचं एक्सेसिव्ह वियर करू शकतो, म्हणजे घासला जातं कॅम्प या फॉलोअरमुळे. ठीक आहे, कारण फॉलोअरचा एज कसा एकदम टोकदार आहे, आणि तो टोकदार असल्यामुळे कॅम्पच्या सर्फेसवर तर कंटिन्युअसली टच मध्ये राहतो, स्लाइडिंग मोशन होतो, तर स्लाइडिंग होत असताना ते एक दुसऱ्यावर घासले जातात कंटिन्युअसली, तर ते घासले गेल्यामुळे त्या ठिकाणी वियरिंग जास्त होतं. वियर म्हणजे बेसिकली घासलं जातं, आणि त्यामुळे घासलं जातं का बरं? कारण याचा सर्फेस एरिया एकदम कमी आहे, टोकदार आहे ना, ते टोकदार असल्यामुळे ह्या कॅम्पचा सर्फेस खूप जास्त घासला जातो. अँड देअर फोर अशा टाईपचे जे फॉलोअर्स राहतात, मग नाईफ एज फॉलोअर टाईपचे फॉलोअर आहेत, ते आपण सेल्डम यूज करतो दिस फॉलोअर. देअर फोर इट इज यूज सेल्डम इन प्रॅक्टिस. सेल्डमचा अर्थ काय? क्वचित. किंवा तुम्ही सोपा शब्द वापरू शकता, देअर फोर इट इज रेअरली यूज इन प्रॅक्टिस. ठीक आहे, सो नाईफ एज फॉलोअर मध्ये काय समजलं की नाईफ एज फॉलोअर कोणता फॉलोअर आहे? नाईफ एज फॉलोअर एक असा फॉलोअर आहे की ज्याचा कॉन्टॅक्टिंग एज, कॉन्टॅक्टिंग एंड किंवा कॉन्टॅक्टिंग सर्फेस म्हणून घ्या, कॉन्टॅक्टिंग सर्फेस कसा राहील? एखाद्या शार्प नाईफ एज सारखा राहील, तर त्या टाईपच्या फॉलोअरला आपण नाईफ एज फॉलोअर म्हणू. नेक्स्ट सेकंड पॉइंट की नाईफ एज फॉलोअर आणि कॅम यांच्यामध्ये जे मोशन होणार आहे ते कसं होणार आहे? स्लाइडिंग मोशन होणार आहे. ठीक आहे, स्लाइडिंग मोशन होतं आणि कंटिन्युअसली स्लाइडिंगमुळे कॅम आणि फॉलोअर, आता ऑफकोर्स फॉलोअरचा एज जो आहे तो एकदम शार्प आहे आणि कॅमवर तो कंटिन्युअसली स्लाइड होत राहतो, देअर फॉर या ठिकाणी काय होतं? वियरिंग होतं, घासलं जातं खूप जास्त, आणि ते वियर झाल्यामुळे, ठीक आहे, या ठिकाणी वेअरिंग झाल्यामुळे कॅम जो आहे तो लवकर खराब होऊ शकतो, अँड देअर फॉर
अशा टाईपचे फॉलोअर आपण रेअरली यूज करत असतो प्रॅक्टिसमध्ये, म्हणजे ऍक्च्युअल ऍप्लिकेशनमध्ये आपण हे रेअरली यूज करतो. ठीक आहे, चला नेक्स्ट टाईप ऑफ फॉलोअर बघूया. आता ओके, सेकंड टाइप ऑफ फॉलोअर, सेकंड टाइप आहे आपला फॉलोअरचा, दॅट इज रोलर फॉलोअर. अॅनिमेशन तुम्ही बघितलंच आहे. ठीक आहे, चेंज काय झालंय, फक्त नाईफ एजच्या ऐवजी एक रोलर लागून गेला, सॉरी नाईफ एजच्या ऐवजी फॉलोअरमध्ये काय लागलं, एंडवर, एंडच्या सर्फेसवर, एजवर एक रोलर लागून गेला. आणि रोलर लागल्यामुळे काय झालं असेल, तो जो एज आहे तो शार्पनिंग आहे, गोल आहे, आणि त्यामुळे त्या ठिकाणी फ्रिक्शन ऑफकोर्स कमी होईल, कारण की रोलिंग सर्फेस आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी रोलर फॉलोअर मध्ये रोलर फॉलोअर कोणाला म्हणणार बघा, वेन द सेम डेफिनेशन, फक्त नाईफ एजच्या ऐवजी रोलिंग कॉन्टॅक्ट करून घेऊ आपण. वेन द कॉन्टॅक्टिंग एंड ऑर द कॉन्टॅक्टिंग सर्फेसेस ऑफ द फॉलोअर अँड द कॅम इज रोलर. कॉन्टॅक्ट सर्फेस जो आहे फॉलोअरचा तो कसा आहे, एक रोलर जर आहे कॉन्टॅक्टिंग एंडवर, ठीक आहे, तर त्या टाईपच्या फॉलोअरला आपण रोलर फॉलोअर म्हणणार आहे. मागच्याच डेफिनेशन मध्ये काय लिहिलं होतं, वेन द कॉन्टॅक्टिंग एंड ऑफ द फॉलोअर इज ऑफ शार्प नाईफ एज, इट हॅज शार्प नाईफ एज, तर त्याला आपण नाईफ एज फॉलोअर म्हटलं. तर कॉन्टॅक्टिंग एंड ऑफ द फॉलोअर जो कॅमच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतोय, जर तो कॉन्टॅक्टिंग एंड फॉलोअरचा जर त्या ठिकाणी रोलर लागलेला असेल, तर त्यावेळेस त्याला आपण रोलर फॉलोअर म्हणणार. डेफिनेशन काय लिहिली म्हणून आपण, वेन द कॉन्टॅक्टिंग एंड ऑफ द फॉलोअर हॅज अ रोलर, इट इज कॉल्ड एज अ रोलर फॉलोअर. ठीक आहे, आणि जर रोलिंग मोशन आहे, ॲज द रोलिंग मोशन टेक्स प्लेस बिटवीन द कॉन्टॅक्टिंग सर्फेस, जे दोन सर्फेसेस कॉन्टॅक्टमध्ये येत आहेत, तुम्ही तसं अॅनिमेशन पाहिले, डायग्राम पण इथं ड्रॉ केली मी, जे दोन सर्फेसेस कॉन्टॅक्टमध्ये येत आहेत त्यांच्यामध्ये कोणतं मोशन होतंय, रोलिंग मोशन होतंय. आता तर स्लायडिंग पण होत नाही, आता कोणतं मोशन होतंय, रोलिंग मोशन होतंय. देअर फोर द रेट ऑफ वियर इज ग्रेटली रिड्यूस, त्यामुळे कॅम्पचा जो वेअरिंगचा रेट होता, म्हणजे जितक्या फास्ट नाईफ एज मध्ये कॅम्प वियर होऊन जायचा, खराब होऊन जायचा, तो आता तो जो रेट आहे खराब होण्याची जी प्रोसेस होती ती एकदम कमी होऊन गेली, म्हणजे हा रोलर खूप जास्त वेळेसाठी या ठिकाणी कॅम्पवर काम करू शकतो, किंवा कॅम्प फॉलोअर जास्तीत जास्त काळापर्यंत टिकू शकतात, लवकर खराब होणार नाही. मग अशा टाईपचे फॉलोअर कुठे युज केले जातात, अशा टाईपचे फॉलोअर त्या ठिकाणी युज केले जातील ज्या ठिकाणी स्पेस हा इनफ अवेलेबल आहे. म्हणून इथे लिहिलंय, इट इज युज्ड वेअर मोर स्पेस इज अवेलेबल, सच एज एअरक्राफ्ट इंजिन. जसे एअरक्राफ्ट इंजिन मध्ये मोठा इंजिन राहतं, मोठा स्पेस राहतो, तर त्या ठिकाणी आपण अशा टाईपचे फॉलोअर युज करू शकतो. ठीक आहे, नेक्स्ट टाईप असणार आहे आपला फ्लॅट फेस किंवा मशरूम फेस फॉलोअर. त्याचं पहिले आता अॅनिमेशन बघा, मग आपण कन्सेप्ट बघूया. ओके, नेक्स्ट टाईप चा फॉलोअर आहे आपला फ्लॅट फेस फॉलोअर. अॅनिमेशन तुम्ही बघितलं आहे. बरं, चेंज काय झालं, मग आता परत पहिल्या केसमध्ये आपला जो फॉलोअर होता तो त्याचा एज जो होता तो नाईफ शेपचा होता, नाईफ सारखा होता टोकदार. सेकंड फॉलोअर पाहिला रोलर, त्याच्यामध्ये जो एज होता कॉन्टॅक्टिंग सर्फेस जो होता तो रोलर होऊन गेला. थर्ड केसमध्ये तोच कॉन्टॅक्टिंग एज आपला एक फ्लॅट सर्फेस होऊन गेला, फ्लॅट फेस म्हणून त्याला म्हटलं गेलं. सो फ्लॅट फेस फॉलोअर म्हणजे काय, असा फॉलोअर की ज्याचा कॉन्टॅक्टिंग एज जो राहील तो एक फ्लॅट शेपचा राहील. सो फ्लॅट फेस और मशरूम फेस कधी म्हटलं जातं, ज्यावेळेस हाच एज हा सर्क्युलर जर राहिला तर त्याला मशरूम फॉलोअर पण म्हटलं जातं. ठीक आहे, सो फ्लॅट फेस फॉलोअर काय राहणार आहे, वेन द कॉन्टॅक्टिंग एंड ऑफ द फॉलोअर इज अ परफेक्टली फ्लॅट फेस. ठीक आहे, जर जो एंड फॉलोअरचा जो कॉन्टॅक्टिंग एंड आहे जो कॅम सोबत कॉन्टॅक्ट मध्ये येणार आहे, जर तो परफेक्टली फ्लॅट फेसचा असेल तर त्यावेळेस त्या फॉलोअरला आपण फ्लॅट फेस फॉलोअर असं म्हणणार आहे. जर इथं लिहिलं की कॉन्टॅक्टिंग एंड ऑफ द फॉलोअर इज अ रोलर, तर त्याला रोलर फॉलोअर म्हणून दिलं. पण कॉन्टॅक्टिंग एंड ऑफ द फॉलोअर इज ऑफ नाईफ शेप, तर आपण त्याला म्हणून दिलं नाईफ एज फॉलोअर. तेच डेफिनेशन आहे, फक्त एंडचे ते चेंज होत आहेत. या ठिकाणी काय होणार आहे, जे रिलेटिव्ह मोशन होतंय बिटवीन द कॅम अँड द फॉलोअर ते कसं आहे, अगेन स्लायडिंग आहे.
ठीक है. सो देर इज अ स्लाइडिंग मोशन, रिलेटिव मोशन जो होता है बिटवीन द कैम एंड द फॉलोअर इज ऑफ स्लाइडिंग नेचर. बट या केस मध्ये जे वियर होतं कॅमचं ते कमी होतं. का बरं? कारण की या ठिकाणी जे फॉलोअर लावलेले राहतात हे थोडेसे स्लाइटली ऑफसेट राहतात. ऑफसेट म्हणजे काय की फॉलोअरचा ऍक्सिस आणि कॅमचा ऍक्सिस हा थोडाफार त्यांच्यामध्ये अंतर राहील. आपण पुढे जाऊन शिकणार आहे ते. या ठिकाणी तर हे अलाईन दिसत आहेत. फ्लॅट फेस फॉलोअरचा असा काहीतरी अर्थ राहतो की हा जर कॅमचा ऍक्सिस असेल तर फॉलोअरचा ऍक्सिस असा काहीतरी येईल. ठीक आहे, दोघांमध्ये काय असणार आहे थोडाफार गॅप. आणि जर दोन्ही फॉलोअर सॉरी दोन्ही ऍक्सिस कॅमचा ऍक्सिस आणि फॉलोअरचा ऍक्सिस जर एकाच लाईनवर राहिले तर त्याला इन लाईन किंवा अलाईन म्हणतो आपण. आणि गॅप राहिला दोघांमध्ये तर ऑफसेट फॉलोअर म्हटलं जातं. तर बेसिकली थोडस जर आपण तो फॉलोअर ऑफसेट ठेवला, कॅमचा ऍक्सिस आणि फॉलोअरचा ऍक्सिस मध्ये जर ऑफसेट ठेवलं तर तो वियरचा जो रेट आहे तो एकदम रिड्यूस होऊन जातो सडनली. त्यामुळे हे फॉलोअर जे ते बऱ्याच ठिकाणी युज केले जातात फ्लॅट फेस फॉलोअर. आणि मेजरली त्या ठिकाणी युज केले जातात फ्लॅट फेस फॉलोअर ज्या ठिकाणी स्पेस जो आहे तो लिमिटेड असेल, स्पेस कमी आहे. जसं की ऑटोमोबाईल इंजिन, ठीक आहे, स्पेस जास्त होता तर आपण रोलर फॉलोअर वापरून घेतो, स्पेस कमी असला तर फ्लॅट फेस फॉलोअर वापरले जातात. ठीक आहे, चला नेक्स्ट टाईपचं ऍप्लिकेशन सॉरी नेक्स्ट टाईपचा फॉलोअर बघूया. आता नेक्स्ट टाईपचा फॉलोअर आहे आपला स्पेरिकल फेस फॉलोअर. अॅनिमेशन तुम्ही बघितलं असेल. स्पेरिकल फेस फॉलोअर मध्ये काय झालंय की जो फ्लॅट फेस होता आता त्याच्याऐवजी आपण जस्ट एक स्पेरिकल शेप टाकलेला आहे. ठीक आहे, या पद्धतीने फायदा काय होईल की जो कॉन्टॅक्ट आहे तो कमी होऊन जाईल आणि थोडस रोलिंग सरफेस आल्यामुळे फ्रिक्शन किंवा जो स्लाइडिंगचा पोर्शन होता तो कमी होऊन जाईल, थ्रस्ट कमी जनरेट होईल. बस एवढाच यूज आहे. सो स्पेरिकल फेस फॉलोअर कोणाला म्हणणार? व्हेन द कॉन्टॅक्टिंग सर्फेस ऑफ द फॉलोअर इज ऑफ स्पेरिकल शेप. जर कॉन्टॅक्टिंग सर्फेस जो आहे फॉलोअरचा जर तो स्पेरिकल शेपचा असला तर त्याला आपण स्पेरिकल फेस फॉलोअर म्हणणार. कधी काय होत आहे की ज्यावेळेस आपण फ्लॅट फेस फॉलोअर ज्यावेळेस युज करत होतो ऑटोमोबाईल इंजिन मध्ये तर काय व्हायचं की साईड थ्रस्ट जनरेट होतो, ते स्ट्रेसेस जनरेट होतात त्या सर्फेसवर. थ्रस्ट म्हणजे काय? फोर्स. आता साईडला ढकलल्यासारखं फोर्स जनरेट होतो म्हणून त्याला रिड्यूस करण्यासाठी त्याला मिनिमाइज करण्यासाठी आपण काय करतोय की फ्लॅट फेस फॉलोअरला मशीनिंग करून म्हणजे प्रोसेस थ्रू मशीनिंग करून त्याला आपण स्पेरिकल शेप देतोय. आणि स्पेरिकल शेप झाल्यामुळे तो त्याचे स्ट्रेसेस राहतात ते आपोआप रिड्यूस होऊन जाते. सिम्पल स्पेरिकल फेस फॉलोअर. सो हे तुमचे चार टाईप फॉलोअरचे आहेत. पहिला होता नाईफेस, सेकंड रोलर, थर्ड फ्लॅट फेस आणि चौथा स्पेरिकल फेस. हे चारही फॉलोअरचे जे टाईप होते हे अकॉर्डिंग टू द सर्फेस इन कॉन्टॅक्ट होते. ठीक आहे, आता आपण अजून फॉलोअरचे टाईप बघणार आहे वेगवेगळ्या कंडिशनवर बेस. चला आता आपण नेक्स्ट टाईपचे फॉलोअर बघूया मग. ओके बघा, अकॉर्डिंग टू सर्फेस इन कॉन्टॅक्ट नंतर अकॉर्डिंग टू द मोशन ऑफ फॉलोअरच्या बेसवर आपण दोन टाईपचे फॉलोअर्स बघणार आहे. फॉलोअरचं जे मोशन होणार आहे, फॉलोअरचं मोशन मी सुरुवातीलाच सांगितलं की फॉलोअरचं मोशन आयदर रेसिप्रोकेटिंग होतं ऑर ऑसिलेटिंग होतं. डेफिनेशन मध्येच पाहिलं होतं ना आपण, कॅम इज अ रोटेटिंग डिवाइस विच प्रोव्हाइड्स आयदर रेसिप्रोकेटिंग ऑर रोटेटिंग मोशन टू द अनदर इलिमेंट. ना त्या अनदर इलिमेंटलाच आपण फॉलोअर म्हटलंय. सो फॉलोअरचे कोणत्या दोन टाईपचे मोशन पॉसिबल आहे? आयदर रेसिप्रोकेटिंग ऑर आयदर ऑसिलेटिंग. ठीक आहे, आतापर्यंत आपण जेवढे पण चार टाईप पाहिले, मग तो फ्लॅट फेस असो, नाईफ फेज असो, स्पेरिकल असो किंवा तुमचा रोलर फॉलोअर असो, सगळे जे फॉलोअर होते हे सगळे कसे होते? रेसिप्रोकेटिंग. सगळ्यांमध्ये रोलर फक्त वर खाली अशा पद्धतीने करत होता. आता त्याचीच डेफिनेशन आपण इथे लिहिली की रेसिप्रोकेटिंग ऑर त्यालाच आपण ट्रान्सलेटिंग फॉलोअर म्हणणार आहे. वेन द फॉलोअर रेसिप्रोकेट इन द गाईड्स, हे आपण फॉलोअरच्या बाजूला जे या पद्धतीने झिगझॅग लाईन काढतो ना मी, हे काय बेसिकली गाईड्स आहेत. गाईड्स म्हणजे सपोर्ट राहतात ते. आणि या सपोर्टच्या मध्ये समजा हा हे माझे दोन हात जर गाईड्स आहेत तर या गाईड्सच्या मध्ये फक्त हा फॉलोअर वर खाली होऊ शकतो या पद्धतीने. तर या ठिकाणी या गाईड्स मध्ये जर तो एखादा फॉलोअर रेसिप्रोकेट होतोय, ठीक आहे, आणि कॅम काय होणार आहे? रोटेट होणार आहे युनिफॉर्मली. जर कॅम युनिफॉर्मली रोटेट होतोय आणि त्यामुळे जर तो फॉलोअर रेसिप्रोकेट होतोय गाईड्स मध्ये तर त्यावेळेस आपण त्या टाईपच्या फॉलोअरला रेसिप्रोकेटिंग फॉलोअर म्हटलं. आणि आतापर्यंत आपण चार टाईप पाहिले, ते चारही रेसिप्रोकेटिंग फॉलोअरचेच होते. ठीक आहे,
त्यानंतर नेक्स्ट तुमचा ऑसिलेटिंग किंवा रोटेटिंग, म्हणून त्याची डायग्राम पण काढून दिलेली नाही. जर तुम्हाला विचारलं गेलं तुम्ही कोणत्याही नाईफ तुमचा नाईफ त्याला रोलर फ्लॅट आणि स्पेरिकल चारींपैकी कोणती पण एक डायग्राम इथं काढू शकता. ते चारही फॉलोअर हे रेसिप्रोकेटिंग टाईपच आहे. ऑसिलेटिंग आणि रोटेटिंग फॉलोअर मध्ये काय सांगितलंय, वेन अ युनिफॉर्म रोटरी मोशन ऑफ द कॅम, जो कॅमचं रोटेटिंग मोशन आहे युनिफॉर्मली जो कॅम रोटेट होतोय, जर ते युनिफॉर्मली रोटेटिंग मोशन जर तुम्ही कन्वर्ट केलं कशामध्ये, ऑसिलेटरी मोशन मध्ये, सो इट इज कन्वर्टेड इन टू द ऑसिलेटरी मोशन ऑफ द फॉलोअर, देन इट इज कॉल्ड एज अ ऑसिलेटरी और रोटेट रोटरी फॉलोअर. या ठिकाणी काय झालं होतं की जे युनिफॉर्म मोशन होतं कॅमचं, दॅट युनिफॉर्म मोशन हॅज ऑफ कॅम हॅज कन्वर्टेड इन टू द रेसिप्रोकेटिंग मोशन. हिअर दॅट युनिफॉर्म रोटरी मोशन ऑफ द कॅम इज कन्वर्टेड इन टू द ऑसिलेटरी मोशन. जर होत असेल तर त्यावेळेस आपण त्याला ऑसिलेटरी और रोटेटिंग फॉलोअर असं म्हणणार आहोत. बघा आता हा कॅम एक क्लिअरली सगळ्यांना माहिती आता हे तर कळून राहिलं तुम्हाला की हा कॅम आहे. या कॅमच्या प्रोफाईलच्या अकॉर्डिंग हा फॉलोअर वर खाली होणार आहे. होईल काय की हा भाग ज्यावेळेस कॅमचा जो समोर आलेला भाग आहे ठीक आहे, तो भाग ज्यावेळेस वर येईल तर हा कॅम जो आहे तो इथं बघा इथं फिक्स केलेला आहे. हा सॉरी कॅम म्हणतोय मी, हा जो फॉलोअर आहे त्याचा एक एंड या साईडला फिक्स आहे. सो हा कॅम काहीतरी अशा पद्धतीने वर येणार आहे लाईक दिस हिअर, आणि ज्यावेळेस हा खालचा भाग येईल तर हा कॅम परत वरून खाली, सो वर खाली वर खाली होईल. पण वर खाली असं व्हर्टिकली होतंय का ते, नाही असं होतंय ना लाईक कर्व, थोडासा कर्व आहे या पद्धतीने लाईक दिस, या पद्धतीने होणार आहे वर खाली. तर दिस टाईप ऑफ मोशन इज कॉल्ड एज अ ऑसिलेटरी मोशन, पेंडुलम टाईप मोशन परफॉर्म करतोय तो. तर मग यावेळेस त्यामुळे आपण याला कोणतं मोशन म्हणणार आहे, ऑसिलेटरी मोशन असं म्हणू शकतो ठीक आहे. आणि हा जर ऑसिलेटरी मोशन परफॉर्म करत असेल हा फॉलोवर, तर त्याला आपण ऑसिलेटिंग किंवा रोटेटिंग फॉलोअर असं म्हणणार आहेत. हे दोन टाईप आहेत फॉलोवरचे अकॉर्डिंग टू देअर मोशन ठीक आहे. चलो नेक्स्ट टाईपचे फॉलोअर बघूया आता अजून. ओके नेक्स्ट टाईप ऑफ नेक्स्ट टाईप अकॉर्डिंग टू द पाथ ऑफ द मोशन ऑफ द फॉलोअर ठीक आहे. फॉलोअरचं जे मोशन आहे ते कोणत्या पाथवर होत आहे त्याच्या बेसिसवर हा लास्ट टाईप ऑफ फॉलोअर आहे. पहिला आपण अकॉर्डिंग टू सर्फेस ऑफ अकॉर्डिंग टू कॉन्टॅक्ट सर्फेस फॉर्म घेतलं, त्यानंतर आपण पाहिलं अकॉर्डिंग टू द मोशन ऑफ द फॉलोअर, अँड देन थर्ड वन इज अकॉर्डिंग टू द पाथ ऑफ मोशन ऑफ फॉलोअर. तर दोनच टाईपचे फॉलोअर आहेत यामध्ये. पण पहिला आहे आपला रेडियल फॉलोअर ठीक आहे, किंवा ज्याला आपण इनलाईन फॉलोअर म्हणतो. आणि सेकंड टाईप आहे तुमचा ऑफसेट फॉलोअर. इनलाईन किंवा रेडियल फॉलोअर मध्ये काय असणार आहे, when the motion of the follower is along an axis passing through the center of the cam. सांगण्याचा अर्थ काय की आतापर्यंत आपण तुम्ही सुरुवातीचे जे चार फॉलोअर पाहिले होते ते सगळे कसे होते, they all are radial follower, म्हणजे axis हा कॅमचा axis आणि हा फॉलोअरचा axis हा काय होता, एकच होता. म्हणजे फॉलोअरचा axis आणि कॅमचा फॉलोअरचा जो axis आहे तो कॅमच्या सेंटर मधूनच पास होऊन राहिला होता. सो हे दोन्ही एकाच लाईन वर येतो, ते या दोघांचे ऍक्सिस, फॉलोअरचा ऍक्सिस पण आणि कॅमचा ऍक्सिस पण, याला म्हटलं जातं रेडियल फॉलोअर. जर अशी कंडिशन राहिली की हा कॅमचा फॉलोअर आहे आणि सॉरी कॅमचा फॉलोअर म्हणतो मी, हा कॅमचा ऍक्सिस आहे आणि या ठिकाणी एखाद्या फॉलोअरचा ऍक्सिस आहे लाईक दिस, फॉलोअरचा ऍक्सिस आणि कॅमचा ऍक्सिस यांच्यामध्ये काय गॅप आहे, मी आताच थोड्या वेळ पूर्वी म्हटलं ना याला काय म्हटलं जातं, ऑफसेट म्हटलं जातं. सो दिस इज ऑफसेट फॉलोअर, की ज्यामध्ये कॅमचा ऍक्सिस आणि फॉलोअरचा ऍक्सिस इन लाईन राहणार नाही. सो वेन द मोशन ऑफ द फॉलोअर इज अलॉंग एन ऍक्सिस अवे फ्रॉम द ऍक्सिस ऑफ द कॅम सेंटर, सो कॅम सेंटरच्या ऍक्सिस पासून थोडं जर दूर अवे जर असेल फॉलोअरचा ऍक्सिस, देन दॅट टाईप ऑफ फॉलोअर इज कॉल्ड एज अ ऑफसेट फॉलोअर ठीक आहे. चला आता टाइप्स ऑफ कॅम बघून घेऊया आपण. दोन प्रकारचे कॅम असतात, दोन्ही बघून घेऊ. बघा नेक्स्ट टाईप आपलं आहे क्लासिफिकेशन ऑफ कॅम बद्दल ठीक आहे. दोनच टाईप आहेत कॅमचे, त्यामध्ये पण आपण फक्त रेडियल कॅमच शिकणार आहे. सिलेंड्रिकल कॅम प्रॅक्टिकल पर्पज मध्ये मेजरली काही यूज होत नाही, त्यामुळे सिलेंड्रिकल कॅम आपल्याला शिकायचा आपण नाही पुढे, फक्त आपण एक ऍज अ टाईप म्हणून बघणार आहेला. रेडियल कॅम कोणते होते, आतापर्यंत तुम्ही जेवढे पण कॅम शिकले ते सगळे रेडियल होते. बघा आता क्लासिफिकेशन ऑफ कॅम दोन टाईपचे कॅम आहेत, एक रेडियल कॅम आहे एक सिलेंड्रिकल कॅम आहे. रेडियल किंवा डिस्क कॅम कोणाला म्हणणार, डिस्क शेप होता ना ते पहिले आपण जे पाहिले त्यांचा ठीक आहे,
तर म्हणून त्यांना डिस्क कॅम्प पण म्हटलं जातं. रेडियल कॅम्प कोणते राहतं? असे कॅम्प की ज्यांचा फॉलोअर हा रेसिप्रोकेट होतो किंवा ऑसिलेट होतो कोणत्या डायरेक्शन मध्ये, इन अ परपेंडिक्युलर डायरेक्शन. जसा कॅम्पचा ऍक्सिस राहील त्या कॅम्पच्या ऍक्सिसला परपेंडिक्युलर डायरेक्शन मध्ये जर आपला फॉलोअर हा रेसिप्रोकेट ऑसिलेट होतो तर त्यावेळेस आपण त्याला रेडियल कॅम्प म्हणतो. सिलेंड्रिकल कॅम्प कोणते असणार आहे? तर इन सिलेंड्रिकल कॅम्प द फॉलोअर रेसिप्रोकेट और ऑसिलेट इन अ डायरेक्शन पॅरलल टू द कॅम्प ऍक्सिस. ठीक आहे, जसा कॅम्पचा ऍक्सिस राहतो त्यातला पॅरलल डायरेक्शन मध्ये फॉलोअर हा रेसिप्रोकेट और ऑसिलेट होत राहतो. आता बघा, सिलेंड्रिकल कॅम्प मध्ये हा सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे, द फॉलोअर राइड्स इन अ ग्रुप ऍट इट सिलेंड्रिकल सर्फेस. ग्रुप माहिती तुम्हाला, ग्रुप म्हणजे होल केलेला राहतो ना. आपण जसा इथे तुम्हाला दिसतोय बघा, हा एक सिलेंडर होता आणि या सिलेंडर मध्ये हा इथं होल दिसतोय तुम्हाला एक, है ना. तर ही काय त्याची ग्रूव आहे सिलेंडरची, तुम्हाला अॅनिमेशन दाखवेल मी आता. तर त्या ग्रू मध्ये तो सिलेंड्रिकल जसा फिरतो तर ती ग्रूव आहे ना त्या पद्धतीने फिरवलेलं राहते. तर जसा ग्रूव मागे पुढे होतो त्या पद्धतीने हा कॅम्प पण मागे पुढे होत असतो. सो सिलेंड्रिकल सिलेंडरचा ऍक्सिस जर हॉरिझॉन्टल आहे तर हा कॅम्प पण रेसिप्रोकेट कसा करेल? हॉरिझॉन्टली, पॅरलल डायरेक्शन मध्ये. हा पण हॉरिझॉन्टल, हा पण हॉरिझॉन्टल. त्यावेळेस आपण अशा टाईपच्या कॅम्पला कोणता म्हणणार? सिलेंड्रिकल कॅम्प म्हणणार. ठीक आहे, इथं ऑसिलेटिंग वाला आहे. हा रेसिप्रोकेटिंगचा कन्सेप्ट, रेसिप्रोकेटिंगची डायग्राम आहे, रेसिप्रोकेटिंग आणि हा ऑसिलेटिंगची डायग्राम आहे. या ठिकाणी पण ग्रुव आहे आणि या ग्रुव मध्ये तो आपला फॉलोअर राहील आणि तो फॉलोअर त्या कॅम्पच्या ग्रुव थ्रू रोटेट, सॉरी ऑसिलेट होत राहतो. म्हणजे ती ग्रुव्ज अशा पद्धतीने कट केलेले राहते त्या सिलेंडर मध्ये जेणेकरून तो ऑसिलेट झाला पाहिजे, इथं तो रेसिप्रोकेट झाला पाहिजे. अॅनिमेशन बघा आणि त्या अॅनिमेशन सोबतच आजचं आपलं लेक्चर संपेल. नेक्स्ट लेक्चरला आता आपण द इम्पॉर्टंट टर्म्स विच वी आर गोइंग यूज फॉर द कॅम्प फॉलोअर ते आपण बघूया. ठीक आहे, सो सी इन द नेक्स्ट लेक्चर.